नमस्कार प्रशांत, मग तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रकटनाची माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी जे हॉल तिकीट्स ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भानं माहिती पाहणार आहोत. सर्व माध्यमिक शाळांना मार्च 2024 होणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ही ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या वेबसाईटवरती बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 त्यांच्या स्कूल लॉग इन आयडीमध्ये डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होणार आहेत. या संदर्भाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि ही हॉल तिकीटं ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड करून घेत असताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी त्या शाळांच्या विभागीय मंडळांकडे त्या संदर्भानं संपर्क साधावा असं या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. ही ऑल तिकीटं डाउनलोड करत घेत असताना कोणत्या कार्यवाही करावयाची आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मार्च 2024 इयत्ता 10वीच्या या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळांच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इयत्ता 10वीच्या परीक्षेची ऑनलाईन ही हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावायचे आहेत. हॉल तिकीट उघडताना ऑनलाईन पद्धतीनं काही एरर आल्यास सदर हॉल तिकीट ही गुगल क्रोममधून उघडावेत असं या ठिकाणी सूचित केलेलं आहे. हॉल तिकीटं ऑनलाईन पद्धतीनं प्रिंट काढून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेगळे शुल्क शाळांनी घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून त्यावरती त्यांची स्वाक्षरी करावयाची आहे. प्रवेशपत्रामध्ये म्हणजे हॉल तिकीटवरती विषय माध्यम यामध्ये बदल असतील तर त्याच्या दुरुस्त्या या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळामध्ये जाऊन करून घ्यावयाच्या आहेत अशा सूचना इतर दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या हॉल तिकीटवरती फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख जन्मस्थळ या संदर्भानं काही दुरुस्त्या करावयाच्या असतील तर त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावरती करावयाच्या आहेत. त्याची एक प्रत मंडळाकडे त्वरित पाठवावयाची आहे. फोटो सदोष असल्यास म्हणजे फोटो अपलोड करत असताना काही चुका झाल्या असतील आणि फोटो बदलला असेल एखाद्या विद्यार्थ्याचा तर फोटो त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटो चिटकवायचा आहे आणि त्यावरती संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून आपली स्वतःची स्वाक्षरी करावयाची आहे. विद्यार्थ्याकडून हे हॉल तिकीट गहाळ झाल्यास माध्यमिक शाळांनी त्याची पुन्हा प्रिंट काढून विद्यार्थ्याला ते द्यावायचं आहे. मात्र हे दुबार हॉल तिकीट विद्यार्थ्याला देत असताना लाल शाईने त्याच्यावरती डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्याला हे प्रवेशपत्र द्यावायचं आहे. मार्च 2024 या घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले जे सर्व विद्यार्थी आहेत पालक शिक्षक मुख्याध्यापक सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी अशा प्रकारचं परिपत्रक हे राज्य मंडळाच्या सचिव यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. थँक्यू सो मच.